माझ्या वतीने वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी कुटुंबाच्या वतीने समान भारताच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. बऱ्याच वर्षांनी अक्षरशः 2 वर्षांनी लॉकडाऊन नंतर आयसोलेशन नंतर लोकांना संधी मिळाली बाहेर पडून मोठ्या मॅनरमध्ये मोठ्या स्तरेने आणि पब्लिकली एकत्र येऊन साजर करायची. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. राज ठाकरे यांनी 3 तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे, 3 तारखेमध्ये जर भंगे नाही काढले तर ते अधिक आक्रमक होतील, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आज जयंतीचा दिवस आहे, मला नसत्यांविषयावरती बोलायचं नाही, कोणाचाही मूड खराब करायचा नाही, सॉरी. पण तुम्ही राज ठाकरेंना आवाहन केलं होतं की चैत्यभूमीवर या, अभिवादन करा, पण आले नाही. इव्हन इव्हन त्यांचे जे पुत्र, एक मिनिट, चैत्यभूमीवरती या, अभिवादन करा हे माझं वक्तव्य नव्हतं, माझ्या तोंडी वाक्य घातलं गेलंय, हे माझं वक्तव्य नव्हतं. आणि मी परत एकदा रिपीट करतो, आज बऱ्याचशा फक्त आंबेडकरी जनतेसाठी नाही, भारतातल्या बऱ्याचशा लोकांसाठी आज एक खूप महत्त्वाचा खुशीचा सण आहे. उगीच भलत्या नसत्या विषयांवरती बोलून मला कोणाचाही मूड खराब करायचा नाही, म्हणून जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. फक्त एवढंच म्हणायचं आहे की काही जण जे आहेत ते समाजात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, आणि त्यामध्ये कुठेतरी वंचित गट असेल त्याला देखील टार्गेट करण्याचा प्रसंग आहे. अनुसूचित जमातीचे असतील किंवा अल्पसंख्याक असतील त्यांना कुठेतरी दुरी निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. हो, हा प्रयत्न चालूच आहे. तो 2014 नंतर आपल्याला जास्तीत जास्त ताकदीनी होताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये आणि भारतात. आणि वंचित बहुजन आघाडी असो किंवा आंबेडकरी चळवळ असो, हे ही दुरी निर्माण करणं जे चालू आहे त्याच्या विरुद्ध काम करत आहोत. आणि जितकी ही दुरी निर्माण करत आहे तितकंच आम्ही जास्तीत जास्त प्रेमाने, समजोतानी आणि एक डायलॉग करून, एक ओपन कॉन्व्हर्सेशन करून जास्तीत जास्त लोकांना, समूहांना, वंचित घटकांना जोडायचा प्रयत्न करतो आहे ज्यांना आज दुरावलेलं वाटतंय. आणि त्या सर्वांना पण आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवरनं सेना भवनाच्या समोर होर्डिंग लावलेली आहे, काय म्हणाल याला? काही नाही म्हणणार, तो त्यांचा विषय. सोशल सायन्स मध्ये आज कार्यक्रम होता, मात्र हा कार्यक्रम रद्द झालाय, तुम्ही येणार होतात म्हणून तो कार्यक्रम घेऊ नका, असं काय काय नेमकं प्रकरण? अख्खं प्रकरण माझ्या कानावरती त्यांनी नाही आलं आहे. मला एक कमीत कमी एक आठवड्या 2 आठवड्यापूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसच्या काही पोरांचा मेसेज आलेला आणि कॉल आलेला की असा असा आंबेडकर जयंतीनिमित्त एक छोटा टॉक ठेवतो आहे जिकडे 2 प्रोफेसर्स असणार आहेत आणि बाबासाहेब आणि शिक्षण ह्या विषयावरती थोडं मला बोलायला सांगितलेलं. मी त्यांना कळवलेलं की मला टाटा इन्स्टिट्यूटला नक्की यायला आवडेल. टाटा इन्स्टिट्यूटचा भारताला खूप इंटेलेक्च्युअल्स चा सपोर्ट झालेला आहे, आंबेडकरी चळवळीला खूप सपोर्ट झालेला आहे, आणि टाटा इन्स्टिट्यूटची पोरं ही नेहमीच अतिशय स्मार्ट आणि एक धडाकेची असतात. सो मी टाटा इन्स्टिट्यूटच्या पोरांशी हा डायलॉग करायचाच होता, वेगवेगळ्या लोकांना भेटायचंच होतं, तर मी ते आमंत्रण स्वीकारलं. पण मला काल कळवण्यात आलं आहे की ते कारण, ती जी परवानगी होती ती नाकारण्यात आली आहे. ती का नाकारली गेली आहे हे मला अजून कळलं नाही आहे, पण तो टाटा इन्स्टिट्यूट चा आणि त्यातल्या पोरांचा विषय मी त्याच्यावर अजून काय बोलणार नाही. जयंती होती आहे पण आपल्याला बंदी घातली गेली आहे तिथे. जयंती होते पण आपल्याला तिकडे प्रवेश बंदी केली. हे बघा, जर मी विद्यार्थी असतो टाटा इन्स्टिट्यूटचा आणि मला प्रवेश बंद केली असती तर ती एक अजून मोठी गोष्ट झाली असती. पण आता जसं मी म्हटलं तसं तो त्या इन्स्टिट्यूटचा मॅनेजमेंटचा आणि इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा विषय आणि ते त्यांच्या पातळीवरती बघून घेतील. सर, रामदास आठवले यांनी आता मगाशीच वक्तव्य केलेलं आहे की आंबेडकरी जनता आहे की अजूनही एकत्र येत नाही आहे, एक पक्ष झाला पाहिजे, भले नेते वेगवेगळे असतील, एक अध्यक्ष झाला पाहिजे, याला तुम्ही कसं बघता? पक्ष एक झाला रिपब्लिक, सगळे नेते एकत्र आले पाहिजे. हे बघा, रिपब्लिकन पक्ष कितीही असले तरी तुम्ही 2019 लोकसभा किंवा मतदान विधानसभेचा जर डेटा बघितला किंवा मतांचे शेअर बघितले तर तुम्हाला कळेल पक्षांच्या मागे एकच उभे आहेत. कितीतरी गट असले, 5-6 नेते त्यांच्या मागे त्यांच्या 10-12 चाहतेत आणि तो तिकडे पक्ष तिकडेच संपतो. त्यांच्या माग मतं नाही फुटत आहेत, तुम्ही डेटा बघा, मतं नाही फुटत आहेत. सगळे वंचित बहुजन आघाडीच्या मागे ताकदीने उभे आहेत, अजूनही उभे आहेत, आणि ते मतं नाही फुटत आहेत हे मी डेटा सहित बोलतोय. मुंबईत कामाची सुरुवात करताना मनसेवर टीका केली होती, पण मनसेनं तुमच्यावरती टीका करताना म्हटलंय तुम्ही त्यांच्यावर बोलले एवढे मोठे नाही आहेत. ह्याचं एक सोपं उत्तर आहे साहेब, की आपल्याला लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना बाबासाहेबांची संविधानाने दिलंय, त्याच्यामध्ये जसा धर्म, जात, जेंडर हा एक इश्यू होत नाही व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये, तसं मला वाटतं वयही होऊ नये.
भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग होतोय असं बोललं जातंय. प्रकाश आंबेडकरांनी काय असा प्रस्ताव ठेवला का? सॉरी, भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग होतोय, प्रकाश आंबेडकरांनी असा प्रस्ताव शिवसेनेकडे ठेवलाय का? ते तुम्ही डायरेक्ट प्रकाश आंबेडकरांशीच बोला, ते तुम्हाला माझ्याहून खूप चांगले एक्सप्लेन करते. वंचितला लोकसभा विधानसभेमध्ये मोठं अपयश आलं होतं, तुम्ही त्या अनुषंगाने काही नियोजन कराल का? हो करू, पण मी ते तुमच्याशी शेअर नाही करू शकत, सॉरी साहेब. धन्यवाद. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.